निर्माण होत आहे, जी शिवाजी महाराजची जी तुलना आहे नरेंद्र मोदी सोबत करत आहे, तर याबद्दल आपलं काय वक्तव्य आहे त्याबद्दल? जय भान गोयल, जय भगवान गोयल, जय भगवान गोयल राईट, यांनी एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की बा छत्रपती शिवाजी महाराज हे माझा आदर्श आहे, आणि त्यानंतर आज जर कोणी या ठिकाणी आदर्श म्हणून दिसतो आहे तर ते या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना मी बघतो. वास्तविक पाहता त्यांना तुलना करायची होती का नव्हती हे मला त्यांच्या संपूर्ण याच्यावरून लक्षात आलेलं नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा दूरदर्शी राजा, यांच्यासारखा छत्रपती आपण त्यांना का म्हटलं की दुनियेमध्ये असा राजा निर्माणच झाला नाही, आणि त्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या, आमच्या विचारांची सहमत नसणाऱ्या लोकांना असं वाटायला लागलं की छत्रपतींची तुलना नरेंद्र मोदींची का केली. वास्तविक पाहता नरेंद्र मोदींच्या कामाने प्रभावित होऊन गोयल यांनी जे वक्तव्य केलं, जे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचं नरेंद्र मोदींप्रती असणारं प्रेम, नरेंद्र मोदींनी केलेल्या कार्याचा उल्लेख, त्यांनी त्याचं कंपॅरिझन छत्रपतींच्या कामांशी केलं, आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते पुस्तक त्यांनी मागे घेतलं आहे. आणि जर पुस्तक मागे घेतलं आहे तर हा विषय या ठिकाणी संपलेला आहे, आणि त्यामुळे त्यावर क्रिया प्रतिक्रिया या न होता छत्रपती छत्रपतींच्या जागी राहतील, मोदी मोदींच्या जागी राहतील. मोदींनी केलेल्या कामाची तुलना आणि इतर कोण्या प्रधानमंत्र्यांची जशी होऊ शकत नाही, तशी छत्रपतींनी केलेल्या कामांची तुलना सुद्धा इतरांची होऊ शकत नाही, हाच त्याच्यातला मूलार्थ आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की बा याच्यामध्ये समाजामध्ये फूट पडेल किंवा समाजामध्ये दोन पक्ष आमने सामने उभे राहतील असं कोणतंही वातावरण बनवण्यापेक्षा जयभान गोयल यांनी आपलं पुस्तकच मागे घेतलेलं आहे, आणि त्यामुळे शिवाजी महाराजांची माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची तुलना हा विषय त्या ठिकाणी संपलेला आहे, आणि त्यामुळे तो आपण सुद्धा संपवावा अशी आमची विनंती आहे. धन्यवाद.